लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. मात्र विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे आव्हान लक्षात घेता हा इलेक्शन धमाका दिवाळीनंतरच होण्याचे चिन्ह आहेत. याबाबत आयोगाने अद्यापही कोणताही निर्णय घेतला नसला तरी यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लोकसभेत महायुतीनं सपाटून मार खाल्ला, त्यामुळे विधानसभेची निवडणूक त्यांच्याकरिता सत्वपरीक्षाच असेल. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतरच निवडणूक घेण्याकडे युतीचा कल दिसतो. मात्र दिवाळीनंतरच निवडणूक घेण्यामागचे रहस्य काय आणि सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे याच काळात निवडणूक झाली तर त्यांना त्याचा लाभ होईल का, याचा घेतलेला बोलबिंदासनी हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं यश मिळवत 30 जागांवर विजय मिळवला, त्यामुळे विधानसभेतही आघाडीचे पारडे जड दिसते. लोकसभेत मोदींचा करिश्मा चालला नाही, उलट जेथे मोदींच्या सभा झाल्या अशा बहुतांश ठिकाणी पक्षाचा दारुण पराभव झाला. वातावरणात तितकीशी सुधारणा दिसत नाही. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने अलीकडेच लाडकी बहीण योजना जाहीर केली. या माध्यमातून लोकांवर भुरळ पाडण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो. मात्र यासाठी या योजनेची तातडीने अंमलबजावणी होणे तसेच महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणे आवश्यक असेल. त्यातून या योजनेबद्दल महिलांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो. निवडणूक नोव्हेंबर नंतर झाली तर अर्थातच या योजनेची प्रक्रिया राबविण्याकरता काहीसा अवधी मिळेल. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी दिवाळी संपल्यानंतरच होऊ शकते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी संपेल, त्यानंतर मतदानाची प्रक्रिया पार पडेल व साधारण 14 किंवा 15 नोव्हेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल असं मानलं जातं. महाराष्ट्रात नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 अस्तित्वात येणे आवश्यक आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारण 45 दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित असेल. त्यामुळे निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक घ्यायची ठरवले तर त्यासाठी साधारण 10 ते 12 ऑक्टोबरच्या आसपास सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. तेव्हापासून राज्यात लगेच आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर 45 दिवसांचा कालावधी गृहीत धरला तर 26 नोव्हेंबरपूर्वी नव्या विधानसभेची स्थापना होऊ शकेल. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारकडून अनेक लोकप्रिय योजनांची सध्या घोषणाबाजी सुरू आहे. तसेच उद्घाटने भूमिपूजनांची राळसुद्धा उडून देण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तर सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. मध्य प्रदेशातले वातावरण या योजनेने फिरवले होते, त्यामुळे महाराष्ट्रातही योजना चमत्कार घडवेल अशी युतीच्या नेत्यांना आशा आहे. म्हणूनच या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यातच लागू झाली तर सरकारला या योजनेची प्रसिद्धीसाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण आहे. म्हणूनच दिवाळीनंतरच्या धमाक्यासाठी सत्ताधारी उत्सुक असल्याचे दिसून येते. राज्यात पावसाळा सुरू आहे, पावसाचा हंगाम आहे. पावसात प्रचाराला मर्यादा पडू शकतात. त्यात सध्या सणासुदीचे दिवस असून ऐन सण समारंभात निवडणूक नको असे बऱ्याच मंडळींचे म्हणणे आहे. एकूणच सरकारबद्दल सध्या पॉझिटिव्ह वातावरण नाही. आरक्षणासारख्या प्रश्नावर निर्माण झालेली नॅरेटिव्हही अद्याप दूर झालेले नाही, त्यामुळे दिवाळीनंतर धमाका उडून देणेच योग्य या निष्कर्षाप्रत सत्ताधारी आलेले दिसतात. मात्र निवडणूक आयोगच याबाबत अंतिम निर्णय घेईल. तसा निर्णय झालाच तर महायुतीच्या बाजूने काय निकाल लागेल हे सांगणे मात्र कठीण असेल. लाडकी बहीण योजनेला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय हे खरेच आहे, मात्र केवळ याच योजनेवर अवलंबून राहणे ही युतीकरिता घोडचूक ठरू शकते. शरद पवार, उद्धव ठाकरे हे आपला प्रभाव टिकून आहेत, तर युतीचे फोडाफोडीचे राजकारण अद्यापही लोक विसरलेले नाहीत. आता निवडणूक दिवाळीवर ढकलून महायुती बाजी मारणार की उलट आघाडीलाच बळ मिळून त्यांची सरशी होणार याबाबत उत्सुकता असेलच. पण खरंच दिवाळीनंतर निवडणूक होईल का दिवाळीपूर्वी निवडणूक होईल हे तर गुलदस्त्याचं आहे, आपण ते पाहणारच आहोत. आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.